सध्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये खासदार महोत्सव क्रीडा महोत्सव आयोजन केलेला करण्यात आले आणि त्यानिमित्तानं आज चक्क भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे कबड्डीच्या किटवर उतरले आहेत. आपणनी अनेकदा राजकीय मंडळींना राजकीय मैदानात बघितलं असेल, मात्र सुनील मेंढे चक्क कबड्डीच्या मैदानात उतरले आहेत. सुनील भाऊ, काय सांगाल, आज राजकीय मैदानातून थेट कबड्डीच्या मैदानात उतरले, कसं वाटतं तुम्हाला? मुळात तसं स्वतः मला खेळाडू म्हणून कुठलंही काम करायला निश्चितपणे जास्त आवडतं आणि लहानपणापासून खेळण्याची आवड होती. अनेक शालेय जीवनात अनेक गेम्स किंवा अनेक प्रकार मी खेळत होतो. लाँग जम्प करायचो, स्प्रिंटर होतो, खो खो खेळायचो, फुटबॉल खेळायचो. त्यामुळे मुळात मला आता जो हा क्रीडा महोत्सव आदरणीय मोदीजींच्या कल्पनेतून संकल्पनेतून त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्या खासदारांना आवाहन केलं होतं की आपण आपापल्या क्षेत्रामध्ये खासदार क्रीडा महोत्सव घ्यावा आणि म्हणून मागच्या वर्षी मी घेतलाच होता आणि यावर्षी परत एकदा हा मोठ्या प्रमाणात आपण खासदार क्रीडा महोत्सव इथं साजरा करतो आहे. विषय राहिला राजकीय खेळाडूंचा किंवा राजकीय परिपाठावरती आपण खेळण्याचा, तर निश्चितपणे तसा मी राजकीयात खूप जुना नाही आहे, मुरलेला नाही आहे. त्यामुळे राजकीय अनेक डावपेच मला कदाचित पूर्णपणे पाठ नसतील, परंतु खेळातले अनेक डावपेच मला पाठ आहेत. आपल्या लोकांचं प्रेम आणि खेळाडूंचं प्रेम असं माझ्यावरती राहिलं तर राजकीय डावपेचातसुद्धा मला निश्चितपणे यश प्राप्त होईल असं मला वाटतं. आपल्यासोबत थेट खासदार सुनील मेंढे होते. राजकीय मैदानातसुद्धा त्यांना डावपेच करता येईल अशा प्रकारचे वक्तव्य सुनील मेंढे यांनी बोलले आहेत. तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा.